ढोका हा सगळ्यांना प्रिय असा गुजराती प्रकार आहे. खमण ढोकळा, छान स्पंजी असलेला खमण ढोकळा, कोरडा नको व्हायला, मजा येते खायला. करूयात खमण ढोकळा. चण्याच्या डाळीचं पीठ एक वाटी आणि यामध्ये एक रवा घालतो आहे, 3 चमचे छोटा, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि हे सगळं एकत्र करून यामध्ये एक वाटी ताक घालायचं. आपल्या ज्या वाटीने आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं त्याच वाटीने ताक घ्यायचं. हिरवी मिरची आणि आल्याचे बारीक तुकडे यामध्ये आपण घातले आहेत. ढोक्यासाठी एक छान चौकोनी भांडं, त्यामध्ये थोडंसं तेल लावून चारी बाजून व्यवस्थित तेल लावायचं. स्टीमर आपलं तयार आहे आणि आता यावेळी या पिठात आपण एक पाकिट इनो मिक्स करू. इनो टाकल्याबरोबर लगेच ह्याला एकत्र छान फेटून नंतर मग स्टीम करायला. आणि हे साधारण 10 ते 15 मिनिटं स्टीम करू. एक हे ऑप्शन आहे स्टीलच्या ताटाचं किंवा मग हे काचेचं, म्हणजे आपल्याला तो ढोकळा दिसेल सुद्धा किती फुगतो आहे. हा आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. साधारण 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल हा ढोकळा किती सुंदर फुललेला आहे. आता गॅस बंद करू आपण आणि 5 मिनटं ह्याला तसंच ठेवू. हा ढोकळा आपला तयार झाला, आता हा थंड होतो आहे, तोपर्यंत याची फोडणी तयार करून घेऊ. कढीपत्ता नेहमी असा चिरून जर घातला तर तो लागतोय छान आणि पोटातही जातो. मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, पिठी साखर, हे मिश्रण आपल्याला थंड करून ढोकळ्यावर घालायचं. याच्या कडा सोडून घ्यायच्या. हा बघा छान अशी ह्याला जाळी सुटली आहे, थोडं थंड झाल्यावर अजून ह्याला जाळी सुटेल. त्यावर हे छान फोडणीचं पाणी. तो नक्की करा आणि केल्यानंतर आम्हाला विसरू नका. पाहत रहा मास्टर रेसिपीज.